पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटबंदी निर्णयाचे स्वागत नागरिकांनी केल्याचं आजच्या निकालाने स्पष्ट झाल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजप हा एक नंबरचा पक्ष राहिला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे जितके नगराध्यक्ष निवडून आले त्यापेक्षा 15 अधिक नगराध्यक्ष हे भाजपचे निवडून आले. तसेच नगरसेवकांची लक्षणीय संख्या देखील वाढली आहे. जनतेने दाखविलेल्या विश्वासाबद्दल मुख्यमंत्र्यांनी आभार व्यक्त केले. पिंपरी चिंचवडमध्ये भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या विजन 2020 अभियानाच्या उद्घाटन कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजी यांनी जी पारदर्शितेची एक मोहीम सुरू केली त्या मोहिमेच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षावर लोकांचा विश्वास उभा राहिला आणि मला आनंद वाटतो की एक टीम वर्क भारतीय जनता पक्षानं उभं केलं. आमचे अध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे असतील, आमचे सगळे सिनियर मंत्री असतील, आमदार असतील, पदाधिकारी असतील, या सगळ्यांनी जनतेमध्ये जाऊन विश्वास उभा केला आणि त्या विश्वासाचं प्रतीक आहे की आज महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी नंबर एकचा पक्ष झाला आहे आणि मला विश्वास आहे आता महानगरपालिकेच्या निवडणुका येणार आहेत, या निवडणुकांमध्ये देखील भारतीय जनता पार्टी महानगरपालिकेत नंबर एक येईल. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका येणार आहेत, जिल्हा परिषदेतही भारतीय जनता पार्टी नंबर एकचा पक्ष असेल कारण जनतेचा विश्वास आता भारतीय जनता पार्टीवर या ठिकाणी आलाय. प्रतिनिधी कृष्णा पांचाळ, नेक्स्ट जनरेशन न्यूज, पिंपरी चिंचवड.